एक केस दाखिल हुआ था हमारे पास में ईडी करके करना है इसमें एक केस हमारे पास में दाखिल हुआ था जो कि इनिशियली ईडी करके दाखिल हुआ था कि एक्सीडेंटल डेथ है और धनतोली पुलिस स्टेशन के हद में एलेक्सिस हॉस्पिटल है तो वहाँ जो है इंफॉर्मेशन के आधार पे उसको ईडी बाद में ट्रांसफ़र हुआ अजनी पुलिस स्टेशन में क्योंकि वो केस हुआ था अजनी में एक्सीडेंट जो हुआ था सुबह लगभग 10:30 बजे की घटना है उसके उसमें जो है एक सीनियर सिटीज़न थे जिनका नाम पुरुषोत्तम पुट्टेवार है उनकी वो इंजरी के बाद में उनकी डेथ हुई थी और डेथ के बाद में ये इंसिडेंट जो हुआ था 22 मई को और ईडी करके इसमें फर्दर इंक्वायरी चल रही थी। बाद में हमें कुछ इन्फॉर्मेशंस मिली और उस आधार पे इसने जो है केस सेक्शंस नए ऐड किए गए और निष्पन्न ऐसा हुआ कि ये एक्सीडेंटल डेथ नहीं थी एक मर्डर था और जानबूझ के इसमें ये हुआ था। इसकी इन्फॉर्मेशन जब तक हमारे पास में एक एक चीज़ हमने एविडेंस कलेक्ट की उसके बाद में जो भी पंचनामा सीसीटीवी फुटेजेस ये सब चीज़ें चेक की गई कि किस तरह से हुआ और पूरे ये होने पूरी इंक्वायरी के बाद में हम इस पे कंक्लूजन पे पहुँचे कि ये जो है मर्डर है और उसके बाद में हमने इसमें 302 और 120B 120B भी इसमें जो है लगाया है बाकी और सेक्शंस हैं इसमें तो महत्वपूर्ण इसमें जो होता 302 और ये जो पुरुषोत्तम जो थे इनके ऊपर इससे पहले भी 2 बारी जानलेवा हमला या फिर एक्सीडेंट इसमें हुए और ये एक्सीडेंट क्यों हुए क्योंकि इसकी इन्फॉर्मेशन भी हमारे तक नहीं पहुंची थी तो ये इन्फॉर्मेशन ना पहुंचना और इसमें क्यों ऐसा ये बार बार हुआ और थर्ड टाइम इनकी जान चली गई इसमें। इन्वेस्टिगेशन में फर्दर पता चला कि इसमें कई लोग इन्वॉल्व थे और उनमें से जो मुख्य जो इसमें अरेस्ट हुए उसमें एक अर्चना पुट्टेवार करके हैं उनको अभी तक हमने अरेस्ट किया है। उसके अलावा नीरज निमजे हैं वो है, दूसरा सचिन धारणे है और सार्थक बागड़े, ये जो है 4 लोग इसमें अरेस्ट हैं और 2 और भी हमारे अभी ताबे में कस्टडी में हैं और वो भी अरेस्ट हो जाएंगे अभी। तो इस तरह से लगभग 6 लोग इसमें हमारे हिरासत में हैं और इसमें जो पता चला अभी तक वो है प्रॉपर्टी डिस्प्यूट था जिस प्रॉपर्टी की वजह से ये हुआ। इम्पॉर्टेंट केस इसलिए है क्योंकि इसमें जो बिल्कुल डार्क था जिसके बारे में इंफॉर्मेशन नहीं थी और जिस तरह से इंफॉर्मेशन निकाली गई और क्राइम ब्रांच यूनिट 4 ने इसमें बहुत अच्छे से कार्रवाई की है, हमारे क्राइम ब्रांच के सभी अधिकारी और कर्मचारी इसमें इन्वॉल्व होके अभी तक बहुत सीक्रेटली इसमें हमारा काम हुआ है और एक कैसे इस केस को हम फुल प्रूफ बना सकते हैं इनके जो भी ट्रांजेक्शन्स हुई हैं वो और जैसे जैसे ट्रांजेक्शन्स हुई हैं जो भी इन्वॉल्व है इसमें वो और इसमें लगभग 17 लाख रुपए की अभी तक हमने प्रॉपर्टी जब्त की जिसमें कैश गोल्ड और इसके अलावा 4 व्हीकल्स भी हैं। एक व्हीकल जो शुरुआत में स्कूटी जो थी वो इन्वॉल्व हुई थी इससे एक्सीडेंट हुआ था, उसके बाद में जो है कार I-20 जिसने जो एक्सीडेंट में इन्वॉल्व थी जो डेथ का कारण भी था बाद में और उसके अलावा भी 2 कार हैं जो इसमें हैं। इसके अलावा जो भी प्रॉपर्टी की डिटेल्स हैं वो डिटेल्स हमारा संबंधित डिपार्टमेंट्स को हम लोग बता रहे हैं और वो इन्फॉर्मेशन भी पाइपलाइन में है, वो आने के बाद में उसमें फर्दर एक्शन भी हम लोग लेने वाले हैं। तो इसमें जो भी इन्वॉल्व थे जो एक्यूज्ड वो लगभग सब हमने इसमें अरेस्ट किए हैं परंतु इसके अलावा भी क्योंकि ये ऑनगोइंग है केस, सीरियस केस है, सीनियर सिटीज़न की इसमें का मर्डर हुआ है तो इसमें और भी जो चीज़ें आने वाली हैं उन पे भी हम लोग कार्रवाई करने वाले हैं। तो ये काफ़ी ये था, इसमें पूछा जा रहा था कि इसमें क्या हो रहा है कैसे हो रहा है तो अभी तक हम इसलिए नहीं बता पाए थे क्योंकि जो आरोपी जो इसमें इन्वॉल्व थे वो जब तक अरेस्ट नहीं हो जाते, जो हम एविडेंस कलेक्ट नहीं कर सकते वो सब चीज़ें नहीं मिली थी तब तक हमने इसमें बताया नहीं था। सर बताया था कि
अर्चना जिसे आप लोगों ने एडजस्ट किया है, वो उन्होंने क्यों सुपारी दी, क्यों मर्डर किया, इसके पीछे क्या मनसा, क्या आपकी मदद करवानी है? देखिए, जो एक इसमें महिला एक्यूज्ड है अर्चना पुट्टेवार, तो अभी जो हमारे सामने है वो इसमें है प्रॉपर्टी का, जो प्रॉपर्टी इनकी जो प्रॉपर्टी है उस प्रॉपर्टी को लेके इनका डिस्प्यूट चल रहा था, और ये प्रॉपर्टी उनके इस ताबे में आए, वो इस पर लेना चाहती थी, इसका मूल कारण है अभी तक तो जो सामने आया वो ये है। इनकी कई सारी प्रॉपर्टीज़ हैं, एक जो मेन प्रॉपर्टी है वो है कुंभखाना करके एक जगह है, जो कि लगभग 5,500 स्क्वायर फीट की प्रॉपर्टी है, और इसके अलावा ये एंसेस्ट्रल प्रॉपर्टी है, इसके अलावा कुछ शॉप्स हैं, कमर्शियल प्रॉपर्टीज़ भी हैं, वो भी हैं, तो जो अभी तक लगभग सामने आया वो 20-22 CR के करीब इसमें प्रॉपर्टी का सामने आया है। देखिए, ये जो है अभी चल रहा है, और इसमें हमें जो मिला है इसमें ट्रांजेक्शन मिला है, कितना पैसा दिया गया है, किसको दिया गया, किसके थ्रू दिया गया, ये सब हमारे पास में आ गया। देखिए, अमाउंट अभी जो हमको जो पता चला है, अभी तक जो ट्रांजेक्शन हुआ है अभी वो खुल के नहीं आ रहे हैं, तो मैं इसलिए बताना नहीं चाहता। जी हाँ, जो सामने आया है वो वैसे ही है, और ये सरकारी अधिकारी हैं, टाउन प्लानिंग में हैं, ये काम करते हैं, डिप्टी डायरेक्टर हैं, और अभी पोस्टेड हैं, ये गढ़चिरौली में हैं पोस्टेड, और अभी इनका ही चल जो अभी तक हमारे इसमें है वो इन्हीं के थ्रू इनकी नॉलेज में था ये, और उन्हीं के थ्रू किया गया, ऐसा हमारे सामने आया है। देखिए, जो हमारे को जो इसमें जो जिस हॉस्पिटल में गए थे दोनों बारी, वो इनके बेटे का ही है हॉस्पिटल, और वहाँ से क्योंकि उनका बोलना है कि माइनर इंजरीज थी, इसलिए हमने पुलिस स्टेशन में नहीं बताया, ऐसा उनका बोलना है। इसमें किसी से जुड़ा हुआ सवाल है, जो पहला जो अटेम्प्ट किया गया था मारने का, वो किस तरीके से किया गया था? पहले जो था वो स्कूटर जो था, जैसे मैंने बताया, स्कूटी के थ्रू उससे किया गया था पहला अटेम्प्ट। अजून काय बोलायचे? आणि दुसऱ्या वेळेला टू व्हीलरचा एक वापर करण्यात आला होता, टू व्हीलर मध्ये मागत असलेल्या व्यक्तीनं, म्हणजे जो आता आरोपी अटक आहे, त्यानं एक लोखंडी बांबू सारखं एक त्याच्या हातात स्टिक होती, त्यानं बॅक साईडने वार केला होता, आणि दोन्ही ह्याच्यामधले ज्या इंजुरी आहेत फार सिरियस नसल्या कारणामुळं त्यावेळेला ते दवाखान्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल नाही किंवा घरातल्या व्यक्तीने दिले नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं। म्हणजे भीती दाखवायची होती असं ते समोर आलेलं की उसको डरावना था, वो पहला उद्देश आहे था उसका। वो आपको हमने इसमें दे रहे हैं, आया उसमें नाम अपने ताबे में ना, वो तो इसमें दो जो लोग हैं अभी, इसमें पायल नागेश्वर करके है और दूसरा प्रशांत पार्लेवाल, ये दो नाम हैं जो कि हमारे ताबे में है अभी। परिवार के कितने सदस्य इन्वॉल्व है? सिर्फ अर्चना ही है कि उनके पति की भी इन्वॉल्वमेंट है? कितने दिन से प्लान कर रहे, सिर्फ अकेले उन्होंने प्लान किया, अपने अन्य सहयोगियों के साथ मिलकर कि पति की भी इन्वॉल्वमेंट है? जी, मेन आरोपी अर्चना पुट्टेवार, आता ते प्रशांत जो आहे तो तिचा भाऊ आहे, ते पण सरकारी अधिकारी आहे, जे आमच्या ताब्यामध्ये आहे, आणि नवरा जो मनीष आहे त्याचं काही इन्वॉल्वमेंट त्याच्यामध्ये आतापर्यंत दिसून आलेलं नाही। त्यांचं जे परिवार आहे त्याच्यामध्ये अर्चना आणि प्रशांत हे दोनच लोक आहेत, आणि बाकीचे जे सचिन, नीरज किंवा सार्थक आहेत ते लोक हायर केलेले आहेत, म्हणजे सार्थक हा त्यांचा अर्चनाचा ड्रायव्हरच होता, आणि बाकी ते त्यांचे मित्र होते, अशा मित्र परिवारामधून ते गोळा झालेले लोक आहेत।
आणि जे पायल म्हणून आहे ती त्यांची पर्सनल सेक्रेटरी सारखी काम करत होती म्हणून, और वो भी इसमें कुछ चीज़ों में इन्वॉल्व है जो कि हमारा केस का भाग है। थैंक यू सो मच। बोलिए। सिव्हिल कोर्टामध्ये त्यांचं केस चालू आहे आणि जो मयत आहे तो त्याचा फॉलोअप घेत होता, म्हणजे मयत हा जो आहे पुरुषोत्तम हा त्या केसचा फॉलोअप घेत होता आणि त्याची मुलगी जी योगिता आहे ती म्हणजे पार्लेवार आणि कुट्यवार यांच्यात इंटरनल दोन्ही रिलेशन आहे, म्हणजे एक मुलगी इकडे गेली एक मुलगी तिकडे गेली असं झालेलं आहे। आणि पुरुषोत्तम जर शांत बसला तर आपोआप त्या प्रॉपर्टीमधला योगिताचा हिस्स्याचा पाठपुरावा होणार नाही असं एक त्याचं प्राइमरी दिसून आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे पुरुषोत्तम शांत बसणं गरजेचं आहे हा एक इंटेन्शन मनात ठेवून हे सगळं कृत्य केल्याचं आतापर्यंत झालेल्या तपासात निष्पन्न झालं। ते हे जे सांगितलं ते बघा इलेक्ट्रेट करतो तो पण हिस्सेदार आहे ना त्या प्रॉपर्टीमधला, प्लॅनिंगमध्ये तो इन्वॉल्व आहे, त्याच्यामधला जो अर्चनामध्ये जो ड्रायव्हर लावलेला आहे सार्थ किंवा जो सचिन आहे हे सगळं त्यांनाच लावलेलं आहे त्या ठिकाणी, अर्चनाकडे ड्रायव्हर नेमणे किंवा सचिनच्या ओळखीमधून तो ड्रायव्हर नेमणे हे त्यापासून हे प्लॅनिंग आहे। आणि हा जो वाद आहे तो पूर्वीपासून आहे, म्हणजे आता ते इन्सिडेंट नाही, या केसेस बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि आता एकदम त्यांना ते बाजूला काढण्यासाठी ते आता प्रकार घडून आलेला आहे। नाही आता कालावधी सध्या आमच्याकडे जे कागदपत्र मिळालेले आहे त्याच्यावरून गेले बरेच वर्ष त्यांचा कोर्टामध्ये सिव्हिल वाद सुरू आहे असं दिसून आलेलं आहे कोर्टामध्ये कागदपत्रावरून। मागण्याचे प्रयत्न आता झाले ना, या आयटमच्या पूर्वीचे दोन आयटम त्याच महिन्यामध्ये झालेले आहेत, याच महिन्यात एकाच महिन्यात तीनदा प्रयत्न झालेला आहे। तो पहिला अटेम्प्ट जो होता 8 मेला होता, दुसरा 16 मेला झालेला आहे आणि तिसरा तो 22 तारखेला ही झाला। याच्यातून नाही जाणार का प्रश्न विचार ये जो आप सही बोल रहे हैं, ये कार स्पेशली इसी पर्पस के लिए ली गई थी जो अभी तक निष्पन्न हुआ है हमारे सामने, और इसमें जो पेपर्स थे वो पेपर्स में क्या क्या जमा कराया गया वो सारी चीज़ें हम लोग कॉन्फिस्केट किया है उसमें, और उसमें क्या इरेगुलरिटीज़ हैं वो हमारा काम चल रहा है। 1,08,000 कार येतो म्हणजे नागपूर मधील जे कार दिलं कार दिलं असतो खरेदी केले आहे। 22 तारखेला एक घटना घडली होती, त्या घटनामध्ये पुरुषोत्तम कुट्टेवार म्हणून त्यांचं निधन झालं होतं, सुरुवातीला ही एडी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला, आणि त्याचे नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती, परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे आणि जाणून बुजून असा एक ॲक्सिडेंट नाही आहे, ते त्याच्यात मर्डरसारखा हे दिसतो आहे, म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते आमची क्राईम ब्रांचचे, आणि ते पॅरलल इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की दिस इज अ मर्डर, आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कारवाई त्याची चालू झाली, आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते काय कारण होता मग, आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं, आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 6
गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे आणि त्या आत्ता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI ते सध्या करत आहे आणि ह्याच्यात जवळपास 17 लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे, गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली 4 वाहन जप्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यात 3 कार आणि 1 स्कूटर पण आहे. ते अशी सध्या ठिकाण आहे. मग आतापर्यंतचे आमच्या समोर जे कारण आलेलं तो आहे प्रॉपर्टीच्या आणि ते वाद त्यांच्या कोर्टात पण चालू आहे. सिव्हिल डिस्प्यूट त्याच्या चालू आहे आणि एक प्रॉपर्टी त्यांची होती त्या प्रॉपर्टी आता समोर आलेली आहे. त्याची किंमत जवळपास 20 कोटीची पुढे आहे आणि त्या त्याच्यात एक तो एक वाद होता आणि जे ही जे एक आरोपी आहे ती स्वतः एक गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि त्याचे जे बाकी ज्यांची जे ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण ते आणि त्यांनी ह्या केसमध्ये ॲक्टिवली भाग घेतलेला आहे. त्यांना आम्ही सर्वांना आरोपी निश्चित केलेला आहे. जी बरोबर आहे. त्याच्यात 2 वेळेस अटेम्प्ट झाला होता याच्यात आणि दोन्ही वेळेस ते जे समोर येत आहे की त्याला भीती दाखवण्याचा होता. जर तो एक वेळेस बाहेर पडला याच्यातून डिस्प्यूटमधून तर ती प्रॉपर्टी बहुतेक त्यांच्याकडे आरामात येईल असं एक दिसतो आहे. परंतु तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ते मरण पावले आणि ते तिसरा जे होता त्यांचा अटेम्प्ट याच्यात आहे. जसं असं मी बोललो की ती गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि त्याबद्दल आम्ही कारवाई आता करतो आहे. हे जे आहे आत्तापर्यंत जे निष्पन्न झालेलं आहे काही कॅश देण्यात आला होता आणि जो ज्यांनी तो घेतला होता ज्याच्या मार्फतीने झाला होता ते आहे आमच्याकडे कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन. बघा हे जे आहे आत्ता जे ट्रान्झॅक्शन आहे ते आम्हाला दिसतं आहे. इतर पण गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट करतो आहे की कसे कसे कोण आणि कसे झालेलं आहे हे सगळं आम्ही करतो. आम्ही अजून थांबलेलो नाही आहे की याच्यात अजून कोणी असू शकतो आहे का. परंतु आत्तापर्यंत जे आहे जवळपास 6-7 आरोपी यांच्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसतो आहे. अजून जर आम्हाला कळलं आणि निष्पन्न झाले तर आम्ही पुढची कारवाई चालू करू. जसं मी सांगितलं जे जसे जसे सर्कमस्टान्सेस आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि जसं हे घडलेलं आहे आणि त्यांची जे कबुली जबाब आहे त्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही हे केले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.